डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया शहापूर तालुका यांच्या वतीने पंचायत समिती शहापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले असून आवाळे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, घरकुल लाभार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणे, तलवाडा सिंचवली तुंबडे पाड्यांना विद्युत लाईन टाकून दिली पाहिजे, दहेगाव ते बेलनाला रस्ता झालाच पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी पंचायत समिती शहापूर कार्यालयाच्या परिसरामध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनात मोठ्या संख्येने फेडरेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंचायत समिती आवारात आज तुमचं आंदोलन चालू आहे, काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय आंदोलन आहे? प्रथमतः माझं नाव भास्कर मसे आहे. आम्ही गेली 11 महिन्यापासून 1 वर्षाच्या अगोदरपासून जो आवाळा ग्रामपंचायत आहे, शहापूर तालुक्या अंतर्गत येणारी आवाळा ग्रामपंचायत आहे, या आवाळा ग्रामपंचायतमध्ये पैसा निधी असेल किंवा 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून जो केलेला भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचाराच्या बद्दल आम्ही पंचायत समितीला वारंवार भेटी देऊन वारंवार सांगूनसुद्धा त्याच्यावरती कारवाई केली जात नाही. पंचायत समितीवरती त्याचं एक चौकशी समिती नेमलेलं होतं आणि चौकशी समितीने सिद्धसुद्धा केलेला आहे का त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, परंतु अद्याप त्याच्या कुठल्या प्रकारचा गुन्हे दाखल केलेला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही. दुसरा मुद्दा आहे की दहीगाव ते बेलनाला हा रस्ता इतका बिकट अवस्थेमध्ये आहे का, तिथं रस्ताच अद्याप झालेला नाही. आज जे पेशंट होता त्याला डोली बांधून तालुक्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलपर्यंत घेऊन जावं लागतं आणि हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे, ती एक मागणी आहे. त्याच्यानंतर आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेलेलं आहे, तरीसुद्धा असे काही शिसवले असेल, तळवाडा असेल, तुंबडेपाडा असेल, ह्या गावांना लाईटीची व्यवस्था केलेली नाही. आपल्याला माहीत आहे का केंद्र शासनाची जी जल जीवन मिशन योजना आहे, ह्या जल जीवन मिशनच्या अंतर्गतमध्ये येणारे जे गावपाड्याचे गावपाड्यापर्यंत चांगल्या प्रकारे सर्वे झालेला नाही आणि सर्वे न झाल्यामुळं ते गावापर्यंत पाणी जाणार नाही, म्हणून ते पाणी गेलं पाहिजे ह्या निमित्ताने आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहे. आज ड घरकुल योजना जी केंद्राची योजना आहे, ते ड घरकुल योजनेमधून चांगल्या प्रकारे झालेलं आहे, जे लाभार्थी आहे त्यांना घरकुल मिळालेलं आहे, परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ते घरकुल थांबून ठेवलेलं आहे आणि ते जागा अभावी त्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, म्हणून हे सर्व जे आमचे जे प्रश्न आहेत हे प्रश्नाला घेऊन आज आम्ही ह्या पंचायत समितीसमोर बेमुद्दत धरणे आंदोलन ठेवलेलं आहे.